हालेलुया हालेलुया आपण प्रार्थना करूया. पिता परमेश्वर आकाश पृथ्वी निर्माण करता सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो, स्तुती करतो, धन्यवाद देतो. तू महान परमेश्वर आहे, आशीर्वादित परमेश्वर आहे. तुझ्या वचनात आणि तुझ्या मार्गामध्ये चालणाऱ्या प्रत्येकांना तू आशीर्वाद कर, ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया हालेलुया हालेलुया. योहान मध्ये ना 14:14 वचन घेईन. काय सांगते? प्रभूचं वचन आपल्याला शिकवते की तुम्ही माझ्या नावाने, तुम्ही माझ्याजवळ काही मागाल ते मी करणार आहे. प्रभूचं वचन आपल्या प्रत्येकांना एक गोष्ट शिकवत आहे की आपण त्याच्या नावाने काही जरी मागितलं तरी तो आपल्याला देण्यासाठी तयार आहे. हालेलुया. कारण देव द्यायला आलेला आहे आणि देताना तो कधी कंजूसगिरी करत नाही. तुम्ही आणि मी कंजूसगिरी करेल. हालेलुया. मनुष्य कंजूस असतो, असतो की नाही? काय देऊ का नका देऊ. हालेलुया. मनुष्य देवाबरोबर जेव्हा आपलं एक नातं जोडतो तेव्हा त्यांनी देवाच्या बरोबर वचनाप्रमाणे परमेश्वर युवा 3:16 जगावर जेव्हा प्रेम केलं त्यांनी, ते प्रेम त्यांनी जगाशी असं रूप केलं की तोडण्यासाठी नाही केलं तर त्यांनी जोडण्यासाठी केलं. म्हणजे जगाशी आपलं नातं जोडलं. तुम्ही जगाशी प्रेम करतील तर तुम्ही तोडतात हालेलुया आणि तोडू पण शकतात हालेलुया. पण परमेश्वरचं जे प्रेम आहे ये तुटत नाही हालेलुया. म्हणून तो येशूने सांगितलं माझ्या नावाने माझ्याजवळ तुम्ही जे काय मागाल ते मी करेल. हालेलुया. मग परमेश्वराने पुत्राला पाठवलं, म्हणजे येशू ख्रिस्त तोच परमेश्वर होता. पण त्या परमेश्वर पित्याच्या ज्या योजना होत्या ते येशूच्या हातात दिलेल्या होत्या. हालेलुया. आणि येशूने मानवाला दिल्या हक्क अधिकार येशू ख्रिस्ताने मानवाच्या हातात दिला. हालेलुया. आणि मानवाला बनवलं की तुम्ही जा आणि माझ्या नावाने सुवार्थेची घोषणा करा. हालेलुया. जेव्हा आपण सुवार्थ गाजवतो कि प्रचार करतो त्यावेळेला परमेश्वर आपल्याही प्रश्नाचे उत्तर आपल्याला परमेश्वर देण्याचं काम करत असते. हालेलुया. म्हणजे काय सांगितलं? माझ्या नावाने माझ्याजवळ बघा काय सांगते, जे काही मागाल ते मी करेल. हालेलुया. आता येशूच्या नावामध्ये जे मागितल्यावर जे मिळते ते दुसऱ्या कोणाच्या नावामध्ये ती मिळत नाही. हालेलुया. मग आता तुम्ही विचार करा की जर ख्रिस्तापासून आपल्याला या गोष्टी मिळत आहेत आणि ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये कुठेतरी त्याचे मार्ग शिकवते. हालेलुया. आपलं देवावर प्रेम कितपर्यंत असते? आता योहान 3:16 मध्ये बघा. काय सांगते? देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्यांचा नाश न व्हावा, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. आता आपल्या प्रत्येकांना सार्वकालिक जीवनाची गरज आहे. जर आपण या सार्वकालिक जीवनामध्ये जर नसतील तर देवाच्या उपस्थितीचा अनुभव आपल्याकडे नसणार. हालेलुया. आम्हाला सार्वकालिक जीवन मिळेपर्यंत प्रभू येशूने मार्ग आम्हाला दिलेले आहेत आणि शिकवण दिलेली आहे. हालेलुया. मग आता हे सार्वकालिक जीवन मिळते, जर सार्वकालिक जीवन जर मिळालं तर तुम्ही विचार करा त्या माणसाला टेन्शन येणार आहे का? नाही. हालेलुया. सार्वकालिक जीवनात परमेश्वर सर्व काही पूर्ण करत असते. हालेलुया. म्हणून आपल्याला शिकायचं आहे ते म्हणजे योहान 17:3 वचन. काय सांगते? सार्वकालिक जीवन हेच आहे की जो येशू ख्रिस्त जो देव त्याला तुम्ही ओळखा. आता तुम्ही विचार करा येशूला जर ओळखलं तर तुम्हाला टेन्शन येईल का? नाही. पण जर येशूला ओळखलं नाही तर डोक्यावर टेन्शन वाढणार. बरोबर? आपण इकडे आल्यावर टेन्शन कमी होते का वाढते? कमी होते का वाढते? हालेलुया. बरेच लोक काही शब्द वापरतात की प्रार्थनेला येऊन नुकसान वाढते. हालेलुया. प्रार्थनेने नुकसान वाढत नाही, प्रार्थनेने सर्व प्रश्न सुटतात.
पण प्रार्थनेवर लक्ष नाही दिलं तर नुकसान वाटते. हालेलुया. प्रत्येक शिक्षण घ्यावं लागते, शिक्षणावर अवलंबून राहा. हालेलुया. मी आता येशूचा स्वीकार केला का दुःख येणार नाही का? येशू मध्ये असल्यावर दुःख येणारच. मते 16:24 मध्ये दिले, माझ्या मागे यायचं असेल तर पहिलं स्वतःच दुःख घे, दुसऱ्यांकडे जाऊ नको, स्वतःच दुःखावर चल आणि दुःखानंतर काम कर. हालेलुया. माझं मत एकच असते, लोकांना प्रार्थनेला यायचं, दुःख जर सहन करत नसेल तर प्रार्थनेला येऊन फायदा नाही. प्रार्थनेच्या द्वारे सर्व प्रश्न सुटतात, पण प्रार्थना नसेल तर सर्व प्रश्न वाढतात, दुःख वाढतात, आपत्ती वाढतात, समस्या वाढतात, भरपूर टेन्शन वाढतात. मोबाईलची बॅटरी चार्ज नाही केली तर तुम्ही हॅलो बोलू शकतात का? फोनवर कॉन्टॅक्ट करू शकतात का? नाही. हालेलुया. त्या दिवशी मी एक प्रार्थना करत होतो आणि प्रार्थना करताना प्रभूने मला काय सांगितलं, बरेचसे लोक असे आहेत घरात शिरले का पहिले मोबाईल मध्ये बघतात कोणाची रिंग आले का, कोणी फोन केलाय का. हे बरेच लोक हे आहेत, पण घरात शिरल्यावर 4 बायबलचे अध्याय वाचू शकत नाही. घरात तुम्ही जाता बरोबर पहिले काही काम असू दे, पहिलं 4 अध्याय पहिले वाचा आणि घराच्या बाहेर उठा, तेव्हा तुम्हाला सर्व प्रश्नाची उत्तर देव द्यायला सुरुवात करेल. हालेलुया. मी आता वरून खाली आलो ना, आता वरती माझं घर आहे, तिथे प्रार्थना करतो, गुडघे टेकतो, देवाची स्तुती करतो, मनन चिंतन करतो, ते चालूच आहे. त्यानंतर खाली उतरतो जेव्हा, म्हणजे खाली येतो. आता खाली आल्यावर भरपूर लोक कोण कोण भेटतात, मग बोलावं लागतं. हालेलुया. आल्याबरोबर पहिले गुडघे टेकणार, 2 हात उंच करणार, परमेश्वराला धन्यवाद, वरून खाली आणलं, आभार म्हणतो. त्यानंतर 4 अध्याय वाचणार. किती? 4 अध्याय. आणि त्यानंतर कोणी आला असेल ना तेव्हा बाहेर उतरणार, त्यांना सांगेल 2 मिनिटं थांबा. मग तेवढे जतपर्यंत ते अध्याय वाचत नाहीये तत्पर्यंत खाली येणार. मग त्यानंतर सूत्र सीता, ते पण 23 अध्याय, तेच 1 अध्याय 3 वेळा वाचेल किंवा 4 वेळा वाचेल, असं आहे. मग त्यानंतर बोला काय सांगायचं, आपल्या जीवनात पहिलं स्थान देवाला द्या. आज ही दुनिया स्थान कोणाला देता? जगाला देता. हालेलुया. आज हर एक व्यक्तीचं अनुभव जे आहे ते महत्व आहे. एक कोणीतरी प्रार्थनेचीच व्यक्ती कोण आहे माहित नाही, पण दुसऱ्या प्रार्थनेचा आहे, तर कुठेतरी त्यांनी माझा विषय ऐकलेला होता, त्यांनी मला तिथून खाली लिहून पाठवलं, मला ना तुमच्या प्रवचनाची गरज आहे तर तुम्ही मला प्रवचन पाठवा. मी बघितलं हे आहे, ठीक आहे, मग त्यांना मी प्रवचन पाठवलं. हालेलुया. त्यांनी चांगलं लाईक करून मला दिलं. हालेलुया. डेली प्रवचन त्यांना मी देत गेलो, दानधर्माचं, कार्याचं. हालेलुया. आज तुम्ही लोक बाबा फोनवर जेव्हा बोलतात तर तुम्ही धार्मिक गोष्टीचे बोलतात का जगाच्या गोष्टी बोलतात? तुमचा काय फायदा होणार आहे मला सांगा. जर देवाविषयी तुम्ही बोलत असतील तेव्हा तुमच्या मोबाईलतून काहीतरी आशीर्वाद मिळेल, नाही तर त्या घरामध्ये सगळी अशुद्धता आणि दुष्ट, इकडे काय झालं तिकडे काय झालं, हे तुमच्या घरात जर शिरलं तर तुम्ही पूर्णपणे आपल्या सैतानाला आपल्या घरात ठेवलेलं आहे, तुमच्या कोणत्याच प्रार्थनेची काहीच उपयोग होणार नाही. हालेलुया. तर ही जी शिकवण आहे ती तुम्हाला पूर्ण शिकावं लागेल. हालेलुया. आता जसं तुम्ही शिकतील, हालेलुया, जसं तुम्ही शिकतील तसं तुम्हाला त्याचं प्रतिफळ मिळायला सुरुवात होईल. हालेलुया. जर तुम्ही शिकले नाही ते पहिलं म्हणजे प्रतिफळ तुमच्या जीवनात येऊ शकत नाही. हालेलुया. देवाच्या वाणीत आणि वचनात आणि त्या शिक्षणामध्ये पहिलं तुमची घडण झाली पाहिजे. हालेलुया. कारण जतपर्यंत देवाचा शब्द नाही तत्व तुमच्या जीवाला कुठे सुख समाधान शांती येत नाही. हालेलुया. म्हणून पहिलं देवाला तुम्ही तुमचं जीवन अर्पण करा. हालेलुया. प्रत्येक माणसाला मी एक शिकवतो की एक मार्गदर्शक करतो. काय शिकवतो? की प्रार्थनेत या. कारण ज्या वेळेला तुमच्या जीवनात येशू ख्रिस्ताचा अनुभव प्राप्त होते ना त्याच वेळेला तुमच्या जीवाला सुख समाधान आणि शांती मिळते. हालेलुया. देवाशी आपलं नातं, आता तुम्ही माणूस आमच्याकडे आला आणि तुमच्याकडे आला तर एकमेकाला आपण भेटतात बरोबर, तसे बायबल आहे. जेव्हा आपण जेव्हा घरात घुसले ना तेव्हा त्याला जाऊन भेटायचं, मग त्यांच्याशी बोलायचं कसं काय. हालेलुया. मग देवाला काय वाटते? मग मला भेटायला. हालेलुया. शैतान तुमच्या डोक्यात शिरला ना तर घरात शिरल्यावर पहिला मोबाईल बघतील, दुसरा कामधंदा काय काय त्याच्या पाठीमागे लागतील आणि तुम्ही त्या परमेश्वराला धन्यवाद देऊ शकत. मग प्रत्येक गोष्टी
तो आत्मा खेचत जातो, तो एक अशुद्ध आत्मा असतो. लक्षात ठेवा. हालेलुया. प्रत्येक कामासाठी वचनानुसार किंवा नियमानुसार चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तेव्हा तुम्हाला भरपूर पॉवर मिळेल. हालेलुया. मंडळी जर मजबूत बनवायची असेल, आपल्याला जर मजबूत बनवायचं असेल, तर ज्ञानामध्ये वाढा लागेल. नाहीतर तुमच्या प्रार्थनेचा काहीच उपयोग नाही. त्या दगडावर किती पाणी टाकला तरी तो दगड ओला होणार नाही, कारण तो दगड आतमध्ये सुका आहे, तो एवढा कडक आहे, एक कठोर आहे. तसं आहे, तुमचं मन जर कठोर आहे आणि तुमचं मन कठोर बसलेलं आहे, तर किती सांगितलं प्रेषितांच्या कृत्याप्रमाणे 28:26 पासून दिलं, त्या लोकांना जाऊन सांग, ऐकाल तर खरी पण ते समजणार. कोणाच्या पाठीवरून घाम खाली आला. हालेलुया. तर आपल्याला एका शिक्षणाद्वारे अनुभव आणायचा आहे. कोणाची गुडघे दुखतात? गुडघे. आता तुम्ही जर परमेश्वराबरोबर राहणार, परमेश्वर तुम्हाला प्रत्येक प्रश्नाची एक एक उत्तरं देण्याचं काम करत राहणार आहे. कोणाच्या डाव्या बाजूला छाती दुखली? डाव्या बाजूच्या. हालेलुया. तुम्ही प्रार्थनेत राहा, परमेश्वर तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला दिलं जाईल. हालेलुया. कारण बघा, आज सैतान सोडलाय, लोकांना फक्त प्रार्थनेतून बाहेर काढायचा तो पर्याय बघतो बस, बाकी काय नाही. लोकांना स्वर्गात जाण्यायोगे नरकामध्ये जाण्याला लोकांना आवडते. आता छोटीशी गर्मी आपल्याला जर सहन होत नाही, हा, तर तुम्ही विचार करा, तर नरकात काय आपल्याला सहन होणार. मार्क 9:48 मध्ये दिलेलं आहे, तिथे किडा पण मरत नाही आणि अग्नी पण विझत नाही. मग जर त्या ठिकाणी जर आपली परिस्थिती तशी आली तर काय होईल? म्हणून इकडेच प्रार्थना नाही घेतली ते स्वर्गामध्ये काय. आज बरेच लोक येशू पासून दूर होण्याचं काम करत आहे. हालेलुया. कारण काय आहे? येशूने तुमच्याशी काय नफरत केलेलं आहे की तो तुमचा वैरी बनत चाललेला आहे. हालेलुया. पूर्वी केवढे लोक प्रार्थनेचे इंटरेस्ट होते, आज मला फक्त सांगा किती लोक प्रार्थनेपासून दुरावलेले आहेत आणि दूर होत चाललेले. तुम्हाला काय वाटते की तुमचा फायदा होणार आहे, तुमचं भरपूर नुकसान होणार आहे? हालेलुया. लोकांना काय वाटते की आता त्यांना बोलतच नाही ना, मला बोलतात. तुम्हाला कोणाला बोलायची गरज नाही, जे येणार आहेत ना त्यांनाच लागते, नाही येणार आहे त्यांना लागणार. बरोबर, लागते. म्हणजे प्रार्थनेतही त्याला लागणार नाही, प्रार्थनेत नाही त्याला काय करणार, ते लागणार. कारण का? कारण तुम्ही त्यांच्या सारखेच आहे. हालेलुया. मग आता छाती दुखतो ते एवढ्या लोकांनी हातवरती केले. बरोबर. मग तसंच तो शब्द तुमच्या सर्वांसाठी उपयोगी ना. मला असलं तरी मला पण तो उपयोगी आहे, तुम्ही असले तर तुम्हाला पण उपयोगी. हालेलुया. प्रार्थनेने आपले हर प्रश्न सुटले जातात, कारण शैतान आता सोडलेला आहे आणि सोडलेल्यानंतर माणसाची परिस्थिती जी आहे ती फार खतरनाक आहे. हालेलुया. म्हणून जसं मी प्रार्थना करत राहीन तसं मला तो जास्त गोष्टी शिकवत जाईल. जसं मी प्रार्थना कमी करेल तर माझं डोकं माझं काम नाही करत राहणार. हालेलुया. म्हणून पॉवर जर मिळवायचं असेल तर वचनाकडे पहिलं लक्ष, त्यानंतर मनन चिंतन. तुम्ही देवाविषयी मनन चिंतन करा. जर देवाविषयी मनन चिंतन सुटलं तर रागाचं मनन चिंतन होईल, नफरतीचं मनन चिंतन आहे. तुमच्या जीवनात येशू ख्रिस्त नसेल ना तर तुमच्यामध्ये नफरत राहील, निंदा राहील, द्वेष राहील, एकमेका विरुद्ध बोलायची मुभा दिली जाते त्यांना. प्रकटजन 13 मध्ये अशा प्रकारे त्या माणसामध्ये ते वेळ येत आणि तो मनुष्य हळूहळू देवापासून दूर होतो. हालेलुया. येशू मध्ये काम करणारे माणसाचे जीवन असते इंटरेस्टली असते. बरं, स्तोत्रसिद्ध 32:6, जलाचा महापूर आला तरी त्याला स्पर्श होणार नाही, कारण तो परमेश्वराच्या राज्यात जो आहे तो पुढे चालणार, तो मागे हलणार नाही. आता मी पुढे चालला पण मागे नाही, कारण का? नांगराला हात घेतला तर देवाच्या राजाला मागे बघणं योग्य नाही. आपण जीवन बघा, ज्या जीवनाचा वापर आपण मनापासून केलेलाच नाही तर ते जीवन आपल्याला मिळणार नाही. अशांती, दुःख, आपत्ती, निराशापणा असं आहे. हालेलुया. आता आपण लोकांना एवढं शिकवतो, आज आपल्याकडे प्रीती आहे, दया आहे, समजपणा आहे, समजावणं आहे, तरी लोकांचा विश्वास आहे का? नाही. आता कितीतरी लोक माझ्या विरुद्ध चाललेले, द्वेष करतात, निंदा करतात, विरुद्ध बोलतात. आम्हाला जेव्हा असं बोलेल ना, मग ते 5:10-12 पर्यंत दिले, तेव्हा आम्हाला आनंद वाटते, दुःख नाही वाटत. मला खूप काही लोक सांगतात तुमच्या विरुद्ध हे बोलते ते बरं, जे बोलतात ना ते तुमच्याकडे ठेवा, माझं कार्य स्वर्गाचं आहे, म्हणून मला तो निंदाचा मार्ग मिळालाय. हालेलुया.
आनंद करावा. ज्या वेळेला बघा मेंढपाळ असतं ना आपल्या मेंढरा करता प्राण देत. येशू ख्रिस्त योहान मध्ये 10 अध्याय जर वाचलं तुम्हाला कळेल. आपण आपलं जीवन, आता आमचं जीवन तुमच्यासाठी आहे, तुमचं जीवन आमच्यासाठी नाही, तर आमचं जीवन तुमच्यासाठी आहे. तर आम्हाला कसली चिंता करायची गरज नाही, कारण देवाने काम दिलेलं आहे. मग आजारी असू दे, दुखी असू दे, समस्यात असू दे, संकटात असू दे, भुके असो, खाणं असो, ना असो, पण त्याच्यात परमेश्वर माझ्या बरोबर आहे. हालेलुया. त्या दिवशी मी पालघरला गेली, एक काम होतं तिथून निघालं. त्यावेळेला तिथे स्पीड ब्रेकर होता, म्हणजे तो असा येऊन असा जाणार. तो काय माझ्या लक्षात नाही आला, ती गाडी अशी उडली का नाही वरती अशी. तिथे बरेच लोक, म्हणजे थोडेसे लोक होते ते, म्हणजे तिकडून लांबून ते घाबरले, गाडी आता झालं अशी उडली का नाही ना, पर आपटली अशी अशी उडत गेली. मी जवळपास 100 स्पीड असेल, मला माहिती नाही काय होतं. झालं रे, थोडं टेन्शनमध्ये होतो मी. त्याच्याच विचाराने मी चालू, पण माझ्या लक्षात नाही आलं की तिथे असा रस्ता आहे, कारण त्या रस्त्याला जास्त वेळ मी गेलेला नव्हता. हालेलुया. त्या परमेश्वराने धन्यवाद दिला की देवा तुझी इच्छा काहीतरी वेगळी होती. हालेलुया. पण काही नाही झालं, पण गाडीचं खालून बघितलं तो नटबोल आहे ना, तो असा होता, तो असा बेंड झाला. हालेलुया. मला सुटलं नाही, समजलं नाही, कळलं नाही की कसं झालं, कशी गाडी. माझ्या जोडीत गाडीला जर कोण असते ना गाडीमध्ये, तर काहीतरी मोठा अपघात झाला. म्हणजे विशेष काढू नका, एवढं खतरनाक परिस्थितीमध्ये आलेली होती. हालेलुया. काही समज नाही. संध्याकाळ सुरू झालेला, संध्याकाळचा 6 नंतर ती गोष्टी होत्या मला. हालेलुया. पण परमेश्वराने स्वतःशी 11:11 तुला दोंड्याची ठेच लागू नये. तिकडे थोडं माझं काम काय होतं, थोडं केंद्राच्या कामासाठी मी वळालेलो होतो. माझ्या म्हणजे प्रचारासाठी नाही मी गेलो, दान धर्म वगैरे गेलो, पण तिथे दुसरं केंद्राची काय काम होती त्याच्यासाठी मला स्वतःला तिकडे जगाच्या दृष्टीचं थोडं काम होतं. मला जायला लागलं, ते परिणाम मला भोगायला. तेव्हा मी प्रभूला सांगितलं, मला क्षमा करा, मी चुकलो, माझा फटका मला दिला, बस. हालेलुया. वाचलो. हालेलुया. परमेश्वर सूत्रसी 11:15 दिले, संकट समयी मला काय कर, हाक मार, म्हणजे मी तुला उत्तर देईन. पूर्वी बघा, आणि इकडे एक बाईला त्यावेळेला तिला विजन आलेला की ब्रदरांचं काहीतरी ऍक्सिडेंट होणं, तिने साक्षी पण दिली. हालेलुया. आणि तिने मध्यस्थी केली. बघा, एकच मध्यस्थ भेटला मला तिकडे, नाही का. आता मी बाहेर जायचं असला, कार्य करत जायचं, तर लोकांनी काय करायला पाहिजे, इकडे प्रार्थना करायला पाहिजे. मी खूप लोकांना बघितलं, बरेच लोक आपल्यामध्ये काही स्वार्थ आहेत, त्यांना काही पडलं नाही. ब्रदर आपल्यासाठी काय करतात, देवाचे सेवक नाही आम्ही, ब्रदर आहे, म्हणजे भाऊ सारखंच राहिले. हालेलुया. कारण त्यांना मध्यस्थीच्या द्वारे परमेश्वर तिकडे प्रार्थना करायला, तर प्रभूने तो तिला विजन दिलं तिकडे. हालेलुया. आणि खरोखर माझं ऍक्सिडेंट झालं, पण मला काही झालं नाही. हालेलुया. परमेश्वरानी सांभाळलं. कोणताही मनुष्य देवाचा सेवक, आता मी डायव्हरिंग पण स्वतः करायचं, कार्याला पण स्वतः करायचं, आज एवढे वर्ष मी लोकांना घडवलं, माझा काहीच फायदा झाला नाही. अगदी एक सा भोग पडलेले पिशवी सारखं झालं. म्हणून माझा आता लोकांवरचा विश्वास तुटला. मला आता स्वतः वाटते की कुठेतरी आपल्याला दुसऱ्या ठिकाणी कार्यामध्ये काहीतरी इंटरेस्ट सुरू केला पाहिजे. कारण का, आपण सगळं बघितलं, लोकांसाठी जीव तोडून प्रार्थना घेतली, परंतु लोकांना येशूसाठी काही किंमत नाही. हालेलुया. कारण जेव्हा मनुष्य जोडीला वगैरे कोण असलं, तर ते बोलचाल असते, प्रार्थनेविषयी बोलतात, किंवा मध्यस्थी चालते, असं काहीतरी होत असते. आपण कसं सगळ्या विचाराने चालले गेलं, तर पुढे फार कठीण परिस्थिती येतात. हालेलुया. पण प्रभूकडे मी प्रार्थना केली, प्रभूला सांगितलं, प्रभू धन्यवाद, तुझे गौरव असो. हालेलुया. आणि देवाने त्यातून मार्ग मला दिले. आज जर हे शिक्षण आहे, एक मार्ग आहे, एक नियम आहे, ते देवाच्या वचनासाठी. हालेलुया. म्हणून आता गेल्या आठवड्यात मी पूर्ण आठवडा इकडे मी प्रार्थना दे, फक्त एक दिवस तिकडे गेला आणि दुसऱ्या दिवशी आला, तोच मला सपाटा लागला. हालेलुया. कारण का, तिथे मला दुसऱ्या कामामध्ये वळालो म्हणून. न जर मी माझ्या कामाला गेलो असते, तर तशी काही प्रभूची योजना तशी नसती. हालेलुया. कारण हे थोडं जागतिक काम होतं, आणि जगाचं काम म्हणजे याकोब 4:4 दिले, जगाची मैत्री देवाबरोबर होईल. हालेलुया. आमचं काम काय माहितीये का, नुसती प्रार्थना करणे.
बाकी कोणत्या विषयाकडे की कोणत्या गोष्टीकडे आमचं लक्ष नसावं. आमचं लक्ष फक्त आध्यात्मिक मार्ग लोकांना शिकवावे आणि आध्यात्मिक गोष्टीनुसार त्यांना त्यांच्या मार्गानुसार न्या. हालेलुया. आपण विचार करतो आज एवढं लोकांना शिकवतो येशू सारखं झालं. 5,000 जास्त लोक प्रार्थनेला आले, फक्त 12 निवडले, त्याच्यातून 11 झाले, एक बाहेर निघाला, तो पण एक विश्वासघाती बनला. हालेलुया. मग आजची परिस्थिती तीच आहे का आपल्यामध्ये ते विचार करणं गेले. आणि जर ह्या परिस्थितीमध्ये जर आपण कुठेतरी कमजोर आहेत तर आपल्याला देवाचा मार्ग मिळणार नाही. म्हणून मी एकच शिकवतो तुम्हाला, बायबल घ्या तुम्ही वाचा आणि तुम्ही दुसऱ्यांना वाचवा. हे पवित्र शास्त्र लोकांना वाचवण्यासाठी आहे, लोकांचं जीवन परिवर्तन करण्यासाठी आहे, कोणाचं जीवन बर्बाद करण्यासाठी नाही, तर लोकांच्या जीवनाला आत्मिक शिक्षण आणि आत्मिक गोष्टी बनवणं हे गरजेचं आहे. हालेलुया. हालेलुया. जर तुम्ही येशू मध्ये आहेत, जर तुम्ही वचनात आहे, जर तुम्ही त्या शिक्षणात आहे, जर तुम्ही त्याच्या मार्गानुसार चालणार आहे, तर कोणताही माणूस निराश कधी दिसणार नाही. कारण का, हर संकटामध्ये परमेश्वर आपल्या जोडीला आहे. म्हणून मी नेहमी लोकांना काय सांगतो, 17:31 पास मी कुठे जायचा बियचं असेल तर माझा आत्मान शरीर मी प्रभूच्या हातात देतो. ज्या दिवशी तुम्हाला वाटते मला न्यायचं तो बिंदास, कारण फक्त आपण पाप कबूल करून क्लिअर राहायचं ना, आपला आत्मान शरीर अर्पण करा, म्हणजे देवाच्या घरात जातील. आणि जिथे चाललाय आणि त्याच दृष्टीने तो माणूस गेला तो तिकडे जाणार, कारण तो देवाच्या घरात नाही जाणार. हालेलुया. आज आपल्या प्रत्येकांना परमेश्वराची उपस्थिती आणि मार्ग हे घेणं आणि आपल्यामध्ये उतरवणं हे जास्त गरजेचं आहे. हालेलुया. म्हणून शिका आणि दुसऱ्यांना शिकवा. हालेलुया. तर आपण छोटीशी प्रार्थना करूया. हे पिता परमेश्वर, आकाश पृथ्वी निर्माण करता समजा दिवसामध्ये तुझे आभार मानतो, स्तुती करतो, धन्यवाद देतो. तू महान परमेश्वर आहे, तुझ्या वचनानुसार जाणारे प्रत्येकांना आशीर्वाद कर. ही प्रार्थना येशूच्या द्वारे करतो. आमेन. हालेलुया. हालेलुया.